विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या मदती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. फडणवीसांच्या या पत्रावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री होते, त्यामुळे मदत करताना काय अडचणी येतात हे त्यांनाही ठाऊक आहे. त्यामुळे मदतीबाबत एक फक्त बोलून चालत नाही असा चिमटा देखील वडेट्टीवारांनी काढला आहे. विरोधी पक्षाचं मागणी करणं हे काम आहे, ती त्यांची जबाबदारीच आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यामुळे मदत करताना काय अडचणी येतात ते त्यांनाही माहिती आहे. पूरग्रस्त भागांची पाहणी करताना त्यांच्या अनेक बाबी लक्षात आल्या असतील. मदतीबाबत फक्त बोलून चालत नाही तर ती देताना अनेक अडचणी असतात. फक्त राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकारनेही मदत करावी अशी जनतेची मागणी आहे. आम्ही मदतीसाठी तयार आहोत, आम्ही ती करू सुद्धा, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. दरम्यान केंद्र सरकारने राज्याला ओबीसीचा इम्पेरिकल डाटा द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडून केली जात आहे. या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे, ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी आम्ही शेवटच्या टोकापर्यंत लढू आणि आरक्षण मिळवून देऊ, असं देखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. फडणवीसांनी आज एक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, सहा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत आणि 2019 प्रमाणे वाढीव मदत करावी अशा प्रकारची सुद्धा मागणी करणार आहे ना. सगळं आता पंचनामे संपूर्ण होऊ द्या, सर्वे होऊ द्या, घराचे होऊ द्या, कारण हे संकट मोठं होतं. एकूण अंदाज तर आला पाहिजे ना. बघा, मागणी करणं विरोधी पक्षाचं काम आहे, ते मागणी त्यांना त्यांची जबाबदारीच आहे ती आणि त्यांचं कर्तव्य आहे ते. पण ते त्यांना मदत करत असताना काय अडचणी आल्या, ते सीएम असताना ते फिरत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपण बोलून टाकतो पण तू मग काही गोष्टी करता येत नाही. आणि ते एका हे सगळं बघत असताना एका तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या ते लक्षात आलं आणि लोकांच्या थोडासा प्रश्नाला त्याला उत्तर भडीमाराला उत्तर द्यावं लागलं. म्हणून बोलत असताना जे करू शकतो तेच बोललं पाहिजे, ज्या गोष्टी होऊ शकतात. कारण या सगळ्या संकटामध्ये एक केवळ राज्याचीच जबाबदारी नाही तरी केंद्राची सुद्धा जबाबदारी आहे. केंद्र आणि राज्य मिळून, दोघांनी मिळून या संकटात सापडलेल्या लोकांना भरीव मदत करावी ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. आणि मला वाटतं केंद्र सरकारसुद्धा या ठिकाणी मदत करेल. राज्य सरकार म्हणून आमची जबाबदारी आम्ही निश्चित रूपानं निकषाच्या बाहेर जाऊनही मदत करण्याची आहे आणि ते करू. भाऊ, इम्पेरिकल डाटा संदर्भामध्ये एक याचिका खूप ह्या ठिकाणी 85% म्हणजे 85% सीट्स ह्या राज्य सरकारच्या अधिपत्याखाली आहेत आणि 15% सीट ह्या केंद्राकडे आहेत. साधारणतः 5,000 ते 5,500 जागा केंद्राच्या अधिपत्याखाली होतात आणि त्यातून आम्हाला 27% मिळावं ही आमची मागणी होती. यासाठी काही म्हणजे सहज मिळालं असं नव्हे. फाट थोपटणाऱ्याला माझं सांगणं आहे, कशाला उगीच फाट थोपटून घेत आहे, तुमची नियत साफ नव्हती नाहीतर केव्हाच देता आलं असतं. इतके वर्ष ज्यावेळी 2007 शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्टसाठी मागणी झाली, पूर्ण झाली, हे आरक्षण देण्याचं मान्य झालं, त्याचवेळेस मागणी होती ओबीसीला आरक्षण द्यायची. मग इतके वर्ष 7 आज 14 वाट का पाहावी लागली, का कोर्ट कचऱ्या कराव्या लागल्या. पण उगीच श्रेय घेणं आणि काहीतरी दाखवणं हे चुकीचं आहे. यामध्ये सगळे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. आणि महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 85% 27% वाटा हा ओबीसीला मिळतो आहे. म्हणजे 19% ओबीसी आणि 11% विजयंती, तसं पाहिलं तर 30% जागा ओबीसी विजयंतीला मिळतात. आणि तेच पाहिलं तर आपण वाढ थोपटणाऱ्यांनी 85% जागामधून किती टक्के ओबीसीना वाटा मिळतो आहे हे जरा मध्य प्रदेशात जाऊन विचारा. ते 14% मिळत आहे मध्य प्रदेशात. बाजूच्या राज्यामध्ये ओबीसीला 14% मिळत आहेत, त्या संदर्भात काही बोलत नाही. आणि ते केंद्राने 15% जागेमधून 27% तेही ते कोर्टाच्या आदेशानुसार दिल्यानंतर पाठ थोपटून घेतात. तर मला वाटतं की ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर.